संत संगतीचे काय संग सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थलीय भगवंताच्या चिंतना करता आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भगवंतासाठी जी एक जागा आहे ती जागा काय आहे त्या सांगण्याकरता निवडलेला अभंग ज्या वारकरी संप्रदायामध्ये आलेला हा समाज वावरतोय, ज्या वारकरी संप्रदायाचा पाया आळंदीचे साधू असणारे संत शिरोमणी ज्ञानोबराय यांनी उभारला, अहो ज्या समाजाला ज्या वारकरी संप्रदायाला खांब पैठणच्या नाथबाबांनी दिले, अरे ज्या वारकरी संप्रदायाचा कलश जगद्गुरु तुकोबराय आहेत त्याच वारकरी संप्रदायाचा विस्तार या महाराष्ट्राच्या बाहेर अनेक राज्यांपर्यंत करणारे, किंवा बालपणीच ज्यांच्यासोबत भगवंताने जेवावं हा अधिकार ज्यांनी लहानपणी प्राप्त करून घेतला असे असणारे तुमचे आमच्या सगळ्यांचे ओळखीचे लाडके नामदेव महाराज यांचा चार चरणाचा आणि आपल्या जीवनात जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला घडलेली संगत ती सांगणारा अभंग विठ्ठल विठ्ठल। कारण की या मृत्यूलोकामध्ये जे माणसं आपण सर्व जन्माला येतात आल्यानंतर आपल्याला जी घडवते जे आपलं चांगलंही करते जे आपलं वाईटही करते ते असते संगत। संगत चांगल्याची केली आपलं आयुष्य हे चांगल्या रीतीने शेवटपर्यंत चांगलं पार पडतं आणि आपण मेल्यानंतर कोणी म्हणतं का अजून दोन चार दिवस जगायला पाहिजे होता तुकोबरायांच्या नियमाप्रमाणे, तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, त्या नियमाप्रमाणे जर आपण संगत चांगल्याची केली तर आपण मेल्यानंतर पण आपलं नाव घेणारे असतात, पण आपण संगत जर वाईटाची केली तर आपल्या मेल्यानंतर काय म्हणतात बरं झालं बुवा एकदाचं गावाचं वजं गेलं, बरं झालं बुवा गावाचं वजं गेलं। एका माणसाने तर त्याच्या बापाचे हाडकं अस्थी म्हणतात ना त्या अस्थी काशीला नेल्या, मग म्हणलं काय पोरग आहे बुवा सज्जन बापाचे अस्थी कोणी आता इथून पैठणला जाणारे आमची इथून पैठणला जायला पण काही गायला कटाळ येतो, बरेचसे असे आता ह्या कलियुगामध्ये आहेत तुमच्याकडे नेतात का नाही मला नाही माहिती कुठं नेतात काय नेतात, पण आमच्याकडे त्या अस्थी नेतात आणि त्यांनी नेल्या काशीला, म्हणलं इथं जवळची जवळ दक्षिण काशी असून तू तिकडे एवढ्या लांब नेले म्हणजे काहीतरी आई पुण्यवान, तर म्हणलं ताई आपला बाप काय पुण्यवान नाही बरं का, म्हणलं काय झालं तर काशीला हाडकण येतो, म्हणलं रे बाप तो पुण्यवान दिसतोय, तो म्हणे ह्या नालायकाचं वारं पुन्हा महाराष्ट्रात नको म्हणून हाडकं काशीला, म्हणजे असं आपल्या पोराने म्हणायला पाहिजे का आपण गेल्यावर नाही, मग संगत जर चांगल्याची केली तर आयुष्यभर पंगत देखील चांगलीच भेटेल, पण या संगतीबद्दल सांगण्याच्या अगोदर ज्यांना वारकरी संप्रदायाची संगत घडली आणि ज्या वारकरी संप्रदायामध्ये ते आज वावरत आहेत असे असणारे आमचे बंधुराज माधवदादा यांच्या मार्गदर्शनातून यांच्या नियोजनातून आज हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, तर भरपूर जण इथं आहेत सगळ्यांची नावं का मला माहीत नाही, तुम्ही पत्रिका पाठवली वाचले पण पण आता वयामानाने काय नावं लक्षात राहत नाही तो भाग जरा सोडून द्यायचा। सुंदरस असं गावकऱ्यांनी केलेलं नियोजन आहे, अहो सप्ताहाचं नियोजन करणारे खूप असतात बरं का, पण नियोजन करून मागं बसणारे पण भरपूर असतात, पण नियोजन करून सगळ्या गोष्टी बघणारे असे असणारे सर्वच गावकरी मंडळी यांचं दर्शन आज माधवदादामुळं झालं, माधवदादांना एकदा आभार देते। आणि सुंदर चालू असलेलं अखंड हरिनाम सप्ताह, या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा बरोबर ना, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कोण करतो बाबा पारायण, सुधाकर महाराज आमचे पारायण करतात, सुंदर बाबा असं पारायण करतात, या अगोदर या ऐकलेलं आहे बाबांच्या तोंडून पारायण, पण कसं आहे आता नावं काही लक्षात राहत नाही ना, हो वय जास्त झालं की त्याच्यामुळं जरा काही गोष्टी जातात ध्यानातून, मग सुंदर असं ज्यांच्या वाणीतून तुम्ही रोज ज्ञानेश्वरी पारायण ऐकता असे असणारे आमचे सुधाकर महाराज असतील, तसेच ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण या ठिकाणी गेल्या 5 दिवसापासून सुंदर अशी संगीतमय भागवत कथा ऐकत आहात असे असणारे आमचे शिवाजी महाराज वटंबे, सुंदर असे बाबा कथा सांगतात, जसं शुकमुनीने सांगावं परीक्षितीने ऐकावं तसेच आपल्यासाठी या धरणीवर आलेले शुकमुनी असणारे आमचे शिवाजी महाराज वटंबे तेही या ठिकाणी सुंदर अशी भागवत कथा करतात, बाबांनाही आभार। त्यानंतर आमचे गायक मंडळी असतील, बाबा नाव काय बोलले काय, विश्वनाथ महाराज असतील,
सुनील महाराज असतील बाबा, राजू महाराज असतील, तसेच माझे पती निलेशजी महाराज लेंडे मृदुंग विशारद तेही या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमचे पांडुरंग महाराज अहो माहिती हो त्यांनी आणि आमच्या महाराजांनी सोबत शिळ्या मधुकरीवर असे घाटावर प्रॅक्टिस केलेली आहे. त्यांना कसं विसरू शकतो आम्ही ज्यांनी हाताच्या बोटातून रक्त निघत होतं, हात फुटले पकवादाच्या धुमामध्ये घालू घालू, तरी ज्यांनी प्रॅक्टिस केली 6-7 तास एका ठिकाणी बसून. असे असणारे आमचे महाराजांचे जिवलग मित्र पांडुरंगजी महाराज भिशे तेही सुंदर मृदुंग वाजवतात, तेही या ठिकाणी आलेले आहेत. तसेच आमच्या सखूजाना ह्याही या ठिकाणी आलेल्या आहेत. तसेच आमचे नामदेव महाराज तुकाराम महाराज दुसरे तेही या ठिकाणी आलेले आहेत. आणि बारीक मोठे बटणं चांगले फिरवणारे आमचे सिस्टीमवाले दादा, बारीक असे बारीक बारीक बटणं पण त्यांना कळतात, कुठं फिरावं कुठं काय द्यावं कुठं काय द्यावं, सुंदर ज्यांचा सिस्टीमवर हात आहे. आमचे दादाही या ठिकाणी आलेत. आता एकदाचं नाव घेतलं शिट्ट्याच बंद होतीन बुवा सिस्टीमच्या. तसेच आमचे दोन्ही विणेकरी आलेले, सर्व माझे पिता वर्ग असतील तेही, आणि तुम्ही सगळे आलेले माता माऊली, आणि तुमचे देखील आभार बरं का. नाही तर शेवट म्हणताना आमचं नाव नाही घेतलं कीर्तनच होऊ देणार नाही. लेकरं लय डेंजर असते, तर लेकरांच्या कोणी नादी नाही लागायचं बरं का. एका कीर्तनाला गेलो उन्हाळ्याचे दिवस, तुमच्यासारखेच असे दिवस कडक कडक उन्हाळ्यात त्यांचा सप्ताह होता. कीर्तनाला गेलो पुरुष मंडळी, कीर्तन बिर्तन झालं दुपारचा 1:30 आणि 1:30 मी त्या घरामध्ये बसलेले होते. सगळा समाज त्या ठिकाणी काल्याचं कीर्तन झाल्यानंतर काय करत होता, पोती वाजत होता का, जेवत होता. मग जेवत होता हा एकटा मुलगा घरी आला. घरी आल्याबरोबर म्हणला ताई अहो आमच्या घरी ताक आहे, ताक प्यायचं का तुम्हाला. ताक कळतं ना, दह्यामध्ये पाणी मिक्स करून हलवतं ना, लोणी काढून घेतात आणि खाली जे सार सार राहतं त्याला ताक म्हणायचं, आणि ते ताक प्यायला तुम्ही आमच्या घरी येता का. आता म्हणलं उन्हाळ्याचे दिवस त्याच्यात थंडगार ताक, मला आनंद झाला. म्हणलं काय हुशार पोरगा आहे व, एवढं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मला ताक पाजवतं. म्हणलं शाना असं ना असं म्हणू 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 गोड गोड बोलू गेले त्याच्या घरी. घरी गेल्यानंतर त्याने एक तांब्यामध्ये ताक आणलं, म्हणे ताई आई तिकडे कीर्तनाच्या ठिकाणी जेवायला गेली आहे, माझा काय मांडणीला हात वर पुरत नाही ना. आई जाताना किचनला कुलूप लावून गेली, पण हा एक तांब्या बाहेर आहे, या तांब्यात तुम्हाला ताक देऊ का. म्हटलं दे बुवा, तांब्या कसा का असं ताक पोटात गेलं बा झालं. मग असं म्हणून पोराने काय केलं, एक जग आणला तो ताकाचा, तो तांब्या आणला, एक तांब्याभर ताक दिलं. मी पण ताक पेले, महाराज पेले, पुन्हा म्हणलं ताई अजून एक तांब्या ताक देऊ का. म्हटलं दे बुवा आता दुधात साखर, दुष्काळात 13 महिन्यात होता, एक महिना कमी केला. म्हणलं 11 महिने झाले म्हणलं दुष्काळाचे. मग दे म्हणलं आता पटकन ताक बिक पेले. आल्याबरोबर त्याची आई पेल्याबरोबर त्याची आई बाहेरून आली. बाहेरून आल्याबरोबर म्हणले ए बाया ह्या टेबलवर उंदीर पडलेला ताक होतो कुठं गेला रे. अहो निम्म ताक बाहेर आलं, आणि बाहेर आलेल्या ताकासरशी हातातला तांब्या राग आला म्हणून असा भीतीवर हाणला, आणि भीतीवर हाणल्यासरशी तांब्या असा चिमटला, जागेर अशी चिपटी झाली. झाल्याबरोबर पोर गाडलं आजी ते आई महाराजींबाईने आजोबाचा तांब्या फोडला, संडासला जायचा ताकात मध्ये राहत ग तेवढं पण बाहेर आलं. असे लेकर विचित्र असतात, पण तुमच्या ठिकाणचे जरा शांत दिसतात. आल्यापासून बघते व चांगले दिसले. आता येऊ तुमपुट जाणूभवते वेगळा विढळ विढळ अभंग. नामदेव महाराजांचा संगत सांगणार आहे, कारण की तुमच्या आमच्या जीवनात आपल्याला घडवते ती संगत. संगत चांगल्याची करा, वाईटाची करा अशी मी म्हणत नाही. संगत करायची चांगल्याची करा, पण ती संगत झाल्यानंतर जरा अहंकार झाला तर अवघड दिवस येतात बरं का. संगत करायची चांगल्याची संगत करा. तुम्हाला संगत करायची भास्करगिरी बाबाची करा, राऊत बाबाची करा, कोणत्याही एखाद्या महान साधूची संगत करा, पण ती संगत झाल्यानंतर जर तुम्ही म्हणले. आपण भास्करगिरी बाबा सोबतीत राहतो, झालं गेलं अहंकार म्हणतात त्याला, आणि हा अहंकार खूप जणांना होतो बरं का. चांगल्या संगतीचा अहंकार करायचा नाही. स्वपण तुम्हाला समजणारं उदाहरण एकदा काय झालं, कार्तिकीच्या वारीला एक आजीबाई आल्या. कार्तिकीची वारी माहिती आहे ना, आळंदीला भरते. त्या वारीला एक आजीबाई आल्या ना, आजीबाई आल्याबरोबर त्या काही दर्शनाला थोडे जाणार होत्या तुमच्यासारख्या. बायाची एकच खोड, जिथं जाईन तिथं दुकानात पण पर्स दिसती का, पिशी दिसती का, हे दिसतो का, ते दिसतो का, ते दिसतं का, घेण्याचे हाऊस म्हणून ती बाई तिथं मिरू लागली. तिला इकडून तिकडून दुकानं दिसल्या, त्याच्यामध्ये तिला बरण्याच्या दुकानं दिसल्या. बरणी कळते ना हो तुमच्याकडं, शिशी म्हणतात वाटतंय तुमच्याकडं, शिशा कळत्या का हो फायबरच्या.
हाँ तो मग त्या शिष्या बरण्या त्यांना दिसल्या आणि ते दिसल्याबरोबर ते आजीबाई त्या बरण्याच्या दुकानात शिरले आणि दुकानदाराला म्हणले ए पोरा चांगल्यातल्या चांगल्या पण सस्त्या बरण्या दाखव. आता हे पोरग म्हणलं हिला चांगल्या जरी दाखवल्या पन्नासवाल्या तरी ही 10 रुपयालाच मागणार. त्याने काय केलं मागच्या रूममध्ये गेला आणि असं डिझायनर पण आपल्या सस्त्या हलक्या बरण्या पुढं घेऊन आला आणि आजीबाईला म्हणला आजी ही 25 रुपयाची बरणी. त्याला माहीत होतं 10ची पण 15 एक्स्ट्राच सांगावं लागते ना. आजीबाई 10लाच घेणार आहे. 10ला सांगितलं तर 5लाच घेऊन जाईल बसली म्हणून त्याने सांगितले 25. आजीबाईने भांडली 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 त्या पोरासोबत 2 बरण्या घेतल्या बो 10-10 रुपयाच्या. किती महिला मंडळ शेवटपर्यंत विचारेन बरं का किती केवढ्याच्या बरण्या. हां जे बोलणार नाही त्याला त्या शेजारे शपथ. बाय म्हणते बरं झालं बाया तिचे भांडणं झालं ते महाराजनी त्यात साखर टाकली. तस काय करू नका बरं का जरा बोलत जा तुमच्या पार्टीचा कीर्तनकार आहे. हां रोजच्या सारखं दुसऱ्या पार्टीच नाही तुमच्या पार्टीची कीर्तनकार आहे. जरा माग माग बसले म्हणजे असं समजू नका तर मी काही बोलणार नाही तुम्हाला. मग काय झालं आजीबाईने 2 बरण्या घेतल्या केवढ्याच्या. वांग्याची भाजी गम पडली. केवढ्याच्या 10-10 रुपयाच्या 2 बरण्या घेतल्या. आजीबाई घरी गेली आणि घरी गेल्यानंतर मिठाची बरणी कुठे असते हो चुली बसली. ती चुलीपाशी अशी चुरमुटलेली एक बरणी होती. त्या बरणीतलं मीठ आजीबाईने त्या चांगल्या बरणीमध्ये टाकलं. नवीन जी आणली होती का तिच्यामध्ये. आता मीठ काय किलो असतो. अरे जरा बोला 10 रुपये किलो असते बरं का. पुरुष मंडळी तुम्ही पण बोला जा म्हणा का त्यांच्या पार्टीचे मग त्याच बोलत्या. तसं काय नाही बरं का तुम्ही पण बोलायचं. असे आडूंगी बसले जसं काही जर झालं दुखलं बिकलं आलं की कुणीकडून निघून जायला कीर्तनकार नेल दिसत नाही. मग त्या आजीबाईने काय केलं एका बरणीमध्ये मीठ भरलं. मीठ काय किलो 10 रुपये किलो. बरणीची किंमत किती 10 रुपये. त्याच्यात मीठ भरलं 10 रुपये किलोचं. दुसरी बरणी आणली होती तिच्यामध्ये आजीबाईने काय केलं माहेरावरून आईने दपटून दपटून दिलेलं तूप असं लपून छपून लपून छपून देते ना आई आपल्याला माहेराला गेल्यानंतर. कमून भाऊज यारडत असती तिचंच मड भरी त्या तिचंच भरी त्या म्हणून अशी गपचूप आई आपल्याला देत असते. मग ते गपचूप आणलेलं तूप जर भावाला भावापुढं बरणी ठेवली तर भाऊ बरणी ओळखीन ना म्हणून ते तूप काय केलं त्या बरणीतून काढलं आणि ह्या नव्या बरणीत टाकलं. टाकलं आणि ती बरणी कुठं ठेवली. आता ती चुलीपाशी ठेवतात का तुपाची बरणी. बाई चुलीपाशी जर ठेवली तर सुना येता जाता एक एक चमचा तूप आणतील म्हणून आजीबाईने ती बरणी कपाटात ठेवली. कुठं कपाटात ठेवली. एक दिवस काय झाला तर चुलीपाशी राहणारी बरणी आपली बिचारी ह्या जागेवरून त्या जागेवर वाकडी तिकडी नागिनीचा आकार तिने घेतला तर शेकानी. आता जी तुपाची कपाटात होती ती चांगली राहिली. एक दिवस काय झाला आजीबाईने मसाले भात बनवला. कळतो ना मसाले भात. मसाले भात बनवला आणि त्याच्यात मीठ कमी होतं म्हणून काय केलं सुनबाईने मिठाची बरणी पुढं घेतली आणि भातावर टाकण्याकरता तूप लागतंय म्हणून सासूबाईने तुपाची बरणी खाली घेतली. आता दोन्ही बरण्यांची नजरानजर काय झाली नजरानजर झाली. झाल्याबरोबर ती म्हणली बघ 10 रुपये किलोचं मीठ आहे तुझ्यात. तुझी त्या मिठाची किंमत मिळून 20 रुपये. किती 20 रुपये. आणि माझीन माझ्यात भरलेलं तूप काय किलो आहे 1000 रुपये का. आम्हाला कधी आणायचा ताण नसतोय हो. महिनाभर बाहेर आणि काय आणतो तूप. आणलं तरी घरचं खावं वाटत नाही म्हणून तुम्हाला विचारलं. तूप काय असतं 1000 रुपये किलो. तर 1000 रुपयाचं तूप ज्या बरणीमध्ये येतं ती म्हणली माझी माझ्या तुपाचं गट किंमत 1010. आता नीट ऐकायचं बरं का. ज्याला कळण त्यालाच कळण. ज्या बरणीत मीठ भरलं त्या बरणीची किंमत किती झाली 20. मिठाची संगत केली किंमत 20 झाली. अरे तुपाची संगत केली किंमत किती झाली 1010. मिठाची संगत केली राहिलं चुलीपाशी गेली. तुपाची संगत केली राहिलं कपाटात. कपाटाल चावी किल्ली आजीच्या गळ्यात. याला म्हणतात तूप. पण आता काय झालं संगत तुपाची झाल्यामुळं तुपाच्या बरणीला काय झाला अहंकार. तुम्हाला आधीच सांगितलं चांगल्याची संगत करा ना अहंकार झाल्यावर चांगला जिरत असतोय. मग त्या तुपाच्या बरणीला अहंकार झाला. नजरानजर झाल्याबरोबर तुपाची बरणी म्हणली बघ 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 एका कंपनीत गेलो एका फायबरनी झालो एका दुकानदाराने घेतलं एका घरी इकलं एका म्हातारीने घेतलं एका घरात आलो बघ तू कशी झाली बघ मी कशी दिसते असा काय झाला
तुपाच्या बरणीला अहंकार, आता तुम्ही तुपाची बरणी पण ओळखून घ्या, मिठाची पण ओळखून घ्या बरं का, डायरेक्ट बोलता येत नसते, मग त्या तुपाच्या बरणीला अहंकार झाला, अहंकार झाल्याबरोबर काय झालं, तूप एखाद दिवशी संपत असतंय, आणि तूप काय माणूस लवकर आणतंय का संपल्यावर, नाही आणलं तरी आयती बरणी असती, त्याच्या शॉर्टच नसतोय बरणीत भरायचा, मग काय झालं, मीठ संपल्यावर आपण लगेच त्याच बरणीत दुसऱ्या मिठाचा बुडा सोडतो, त्याच्यासाठी काय स्पेशल बरणी आणतो का, नाही मग तो मिठाचा पिढा सोडतो, पण ही तुपाची बरणी काय झाली, दिवाळीच्या वेळेला रिकामी झाली, काय झाली ती, मोकळी झाली ती, आणि नेमकी दिवाळीच्या सुट्ट्याला आजीचे पाच पाच नातवंड गावाकडे आलते, किती पुरुष मंडळी, पाच नातवंड आजीच्या गावाकडे आलते, आणि त्यांनी पाहिला ज्वारीचा हुरडा, ज्वारीचा हुरडा कळतोय ना, ज्वारीला वरती कणसं येतात आणि ते असे भाजतात आणि ते खातात, तो हुरडा हुडा बिडा तुमच्याकडे काय म्हणत असतील, तो ज्वारीचा हुरडा त्या पोरांनी पाहिला, आणि आजीला म्हणले आजी आम्हाला ज्वारीचा हुरडा खायचा, आजी म्हणली चला शेतात तुम्हाला ज्वारीचा हुरडा खाऊ घालते, पोरं किती होते, पाच, हे गेले शेतामध्ये, यांना तो हुरडा खायचा नाद लागला, यांनी अर्धा कच्चा अर्धा भाजलेला हुरडा खाल्ला, आणि अर्धा कच्चा अर्धा भाजलेला हुरडा खाल्ल्यावर काय झालं, पोटात गिडी 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 पोटात खळबळ सुरू झाली ना, तुमच्या भाषेत जुलाब परसाकड बिरसाकड काय म्हणत असते, ती सुरू झाली त्यांना, पोटात खळबळ सुरू व्हायला लागल्याबरोबर पोरं घरी पळत आले, घरी पळत आल्यावर पोरं किती होते, पाच, आणि आजीच्या घरी डबे होते चार, आणि नेमकी तुपाची बरणी रिकामी झाली, तर आजीबाईने घासून घुसून ती कशावर पालथी मारली होती, रानावर रांजुणावर पालथी मारली होती, चौघांनी चार डबे घेतले आणि गेले ना ते बोरगावच्या बाहेर, आता पाच वेळा प्रश्न आला आपण काय नाही, त्यांनी ती तुपाची बरणी धरली रानात बुडली आणि बोरगावच्या बाहेर नेली, म्हणजे चांगल्याची संगत झाल्यावर पण अहंकार नाही झाला पाहिजे, नाही तिकडं जावं लागतंय, ते पण दुसऱ्याचा धुवायला स्वतःच नाही, विढल विढल म्हणून आयुष्यामध्ये संगत फार महत्वाची, संगती करावी सदा सज्जनाची, 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 सावलीन सावी सदा दुर्गाची, सावलीन सदा दुर्गाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती संगती करावी सदा सज्जनाची, आणि सावली नसावी कदा म्हणजे कधीच नाही दुर्जनाची, मग संगत चांगल्याची करा असं नामदेव महाराज आपल्याला आरुआडू सांगतात, मग तुमच्यासारखे आमच्यासारखे काही साधक मंडळी नामदेव महाराजांकडे गेले आणि नामदेव महाराजांना म्हणले, नामदेव महाराज तुम्ही आम्हाला उपदेश करताय का तुम्हाला संगत करायची, संतांची करा संतांची करा, नेमकी तुम्हाला तरी कोणत्या संतांची संगत घडली किंवा तुम्हाला तरी कोणाची संगत घडली म्हणून तुम्ही आम्हाला उपदेश करताय का, संगत संतांची करा, कारण की आधी आपण जे बोलतोय ते आपल्या कृतीतून पण आलं पाहिजे ना, अनुभव आले अंगा ते या जगा देतसे, मग नामदेव महाराजांना प्रश्न विचारल्याबरोबर नामदेव महाराज म्हणले काय झालं, एकदा विश्ववंदनीय ज्ञानोबरांच्या मनामध्ये असं आलं की आपण या जगातल्या सगळ्या तीर्थयात्रा कराव्या, चारिधाम ते काय असतील ते सगळ्या तीर्थ करावे, आणि हा विचार पांडुरंगाला सांगावा म्हणून माऊली आळंदीहून पंढरपूरला गेले, पंढरपूरला आल्यानंतर हितगुज विचारण्याकरता पांडुरंगाने माऊलीला अंतर्गाभाऱ्यात नेलं, अंतर्गाभाऱ्यात नेल्याबरोबर
पांडुरंग परमात्म्याने हितगुज विचारावं आणि माझ्या माऊलीने बोलावं पूजता संगेन हितगुज मात बैसोनी एकांत सुख गोष्टी हितगुज विचारल्यानंतर ज्ञानोबराय म्हणले देवा मला या जगातल्या सगळ्या तीर्थयात्रा करायच्या आणि त्या तीर्थयात्रा करण्याकरता मला तुझा लाडका भक्त नामदेव सोबत पाहिजे. आता देवाला हो म्हणावं नाही म्हणावं काही कळे ना कारण की त्या काळी नामदेव महाराज म्हणजे देवाचे जीव की प्राण होते. हो म्हणावं तर आपल्याला करमत नाही आणि नाही जर म्हणावं तर माझ्या नामदेवाला नेण्याकरता कोण आलंय. अरे जगात असा एकही प्रश्न नाही ज्याचं त्याच्याकडं उत्तर नाही. अरे जाऊ द्या या प्रश्नांचं सगळ्या पण ज्ञान जे आहे ज्याच्याकडे ज्ञानाचा अथांग असा सागर आहे सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर किंवा साधकांचा माय बाप दरुषण हरे तप. अरे जो साधकांचा देखील माय बाप आहे. अरे या वारकरी संप्रदायाचा पाया त्यांनी निर्माण केलाय त्या ज्ञानोबराय माझ्या नामदेवाला नेण्याकरता आलेत. देव काळजावरती दगड ठेवून म्हणले ठीक आहे देवा ज्ञानेश्वर महाराज मी तुमच्यासोबत नामदेव महाराजांना पाठवतो असं म्हणल्याबरोबर ज्ञानोबराय त्या ठिकाणी आळंदीला गेले. नामदेव महाराज रावळात आले. रावळात आल्याबरोबर देव म्हणले नामदेवा तुला या जगातल्या सगळ्या तीर्थयात्रा करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांसोबत जायचंय. नामदेव महाराज म्हणाले देवा मी जाणार नाही. त्यांनी स्पष्ट नकार दिला. देवाने विचारलं नामदेवा तू का जाणार नाही तर त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले देवा तू तर म्हणत होतास का नामदेवा तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि मला पण तुझ्याशिवाय करमत नाही मग तू असं मला ज्ञानेश्वर महाराजांसोबत पाठवायला तयारच कसा झालास रे मी गेल्यावर तुला कसं करमन. तर त्यावेळेस देवाने उत्तर दिलं अरे नामदेवा मी तुला ज्या ज्ञानेश्वर महाराजांसोबत पाठवतोय ना त्या ज्ञानेश्वर महाराज आणि मी काही वेगळा नाही आहे. नवे नवे त्या ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मा आणि माझा आत्मा एकत्र आहे. काय ज्ञानेश्वर महाराज जे आहेत त्यांचा आणि पांडुरंग परमात्म्याचा आत्मा झोपले. झोपले अरे जरा बोलत जा. देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीच आहे तो आणि मी नाही तुझा ज्ञान देव आत्मा माझा. अरे त्या ज्ञानेश्वर महाराजांचा आणि माझा आत्मा एकच आहे. झोपू नका हो जीव ताणून सांगू राहिले तुम्हाला एवढ्याला होऊन आले तरी खुशाल झोपू राहिले बुवा वांगणचा पद्या जास्त झाल्या. त्या ज्ञानेश्वर महाराजांचा माझा आत्मा एक नाही आहे. त्या ठिकाणी नामदेव महाराज म्हणले ठीक आहे देवा मी तुमच्यासोबत ज्ञानेश्वर महाराजांसोबत जातो पण माझी एक अट आहे. अट अशी आहे की कटेवरी कर नाही जा देवाचे
न घेईत याचे मी दर्शन. अरे देवा तुझ्यासारखे कट्टेवर हात ज्या देवाचे नसतील त्या देवाचं मी दर्शन पण घेणार नाही. देव म्हणले ठीक आहे, नको घेऊ दर्शन पण तीर्थयात्रेकरता जावं हीच माझी इच्छा आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबराय आले. ज्ञानोबराय नामदेव महाराज तीर्थयात्रेकरता निघाले. विठ्ठल रुक्मिणी त्यांना पंढरपूरच्या वाळवंटापर्यंत सोडण्याकरता आली. त्या ठिकाणी ते दोघंही गेले आणि पांडुरंग परमात्मा रावळामध्ये आले. ज्ञानदेव नामदेव महाराज गेल्यामुळं देवाला काही करमत नव्हतं. देवाने गुडघ्यात मुंडकं घातलं आणि लहान लेकरासारखे नामदेव महाराजासाठी देव रडू लागले. रडता रडता अनेक वर्ष गेले आणि अनेक वर्षानंतर ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रा करत 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 पुन्हा पंढरपूरला आले. आणि ही बातमी कोणाला कळली? देवाला कळली. आणि देव म्हणला, अरे माझा लाडका भक्त कित्येक वर्षाने आज मला भेटायला येतोय, जावन त्याला कडकडून अशी मिठी मारावी. या अशिनी देव खाली उतरले. नामदेव महाराजांनी बघितलं. देव नामदेव महाराजांच्या जवळ आले आणि मिठी मारणार तेवढ्यात नामदेव महाराज म्हणले, देवा मला माहित आहे तू विटेवरून खाली मला मिठी मारण्याकरता उतरलाय, पण तुला आधीच सांगतो, अरे तुझ्या संगतीत जो आनंद नाही, तुझ्या संगतीत जे सुख नाही, ते संतांच्या संगतीत सुख आहे हे मला आज कळालं. अभंगाचं पहिलं चरण. संत संगतीचे, संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगसो ते, संत संगतीचे, संत संगतीचे, संत संगतीचे काय सांगसो ते. म्हणले महाराजांनी गायन करावं आपल्यासारख्याने ऐकतच बसावं. एवढा सुंदर आवाज महाराजांचा आहे. महाराजांचा आवाज ऐकला आणि मला आमचा एक जुना किस्सा आठवला. काय झालं तर मी अमरावती माहिती आहे ना, अमरावतीला कीर्तनाला गेलते. कीर्तनाला गेल्याबरोबर एक आजीबाई अशा त्यांच्यासारख्या पुढं येऊन बसल्या होत्या कीर्तनाला. कीर्तन बिर्तन झालं ना, आजीबाई माझ्याकडे आले म्हणे, ए महाराजींबाई, म्हणलं काय आजीबाई, म्हणे लईच भारी कीर्तन करती ग, म्हणलं आजी तुमचाच आशीर्वाद. आजीबाई म्हणली, महाराजांबाई नंबर देते का? आजीकडं असं मोठा भरी फोन होता, मला वाटलं आजीबाई वापरत असतील, मला काय माहिती उजाडाला आणलाय. आजीबाईला म्हणलं, आजीबाई यूट्यूबला नाव टाका ना मग माझं, तुम्हाला माझं नाव दिसन, कीर्तन दिसन, नंबर दिसन, सगळं दिसन. अगं काय कळत ग मला त्याच्यातलं, दी काय एखादी चिठ्ठी. तर चिठ्ठी मागायची होती आजीबाईला. असं मी पटकन आपल्या पोर्समधून कार्ड काढला, आजीबाईच्या हातात दिले. आजीबाई घरी गेली
घरी गेल्यानंतर आजीबाई डायरी लिहायची, डायरी कळती ना रोज निशी बिजनेशी आपण काय म्हणतो ती डायरी लिहायची, त्या डायरीमध्ये आजीने काय केलं ते कार्ड ठेवलं, त्याला स्टॅपलर मारलं, चिटकवलं आणि त्याच्या खाली लिहिलं मी जवा गचकन, कळतं ना तुमच्याकडं गचकन, जवा मी वर जाईन मंडपाच्या नाही आबाळाच्या वर जाईन तेव्हा माझ्या वर्ष श्रद्धाला या वर्षा महाराजांचं कीर्तन, म्हणजे हे कार्डावरच्या बरं का नाही तर वरच्या म्हणतात, वरच्या म्हणजे कार्डावरच्या महाराजांचं कीर्तन ठेव असं ते झालं. त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी माझं लग्न झालं, लग्न झाल्यावर आम्ही आळंदीला राहील गेलो, आला बो आजीबाईचं एकच वर्षाने फोन आला, 1-12 महिन्यांनी 2 महिन्यांनी त्याच्यावर आजी ते कीर्तन झाल्यावर गेली. तू म्हणतात तुम्ही काही करी करून आला असता, मी काही नाही केलं, पण आता ते आजीबाई गेली 2 महिन्यांनी, लग्न झाल्यानंतर 5-6 महिन्यांनी मला फोन आला म्हणे ताई आमची आई डायरी लिहायची, त्या डायरीत तुमचा नंबर सापडला, म्हणलं ऐकू येतय, म्हणे आजी आईची शेवटची इच्छा अशी होती का मी गेल्यावर माझ्या वर्ष श्राद्धाचं कीर्तन रुक्मिणीताईने करावं, म्हणलं त्यांची इच्छा तीच माझी सदिच्छा असं म्हणले. आणि ते पोरग म्हणलं ताई किती घेतान, म्हणलं तुम्ही दिले तेवढे घेईन मी, तो होता इंजिनियर म्हणले 1 महिन्याचा पगार जरी दिला तरी मी घेईन ना, मग तो म्हणे ताई नीट नीट सांगा, म्हणलं तुमचं सांगा, मग त्यांनी सांगितलं 21-22 हजार आमचं 21 हजारात ठरलं बिरलं, ते म्हणे तुमचं तुमचं सगळं घेऊन या, आता सगळ्यात मला वाटलं पकवाज पेटी टाळं बिळं येतेत व सगळ्यामध्ये, आम्ही आमची गाडी काढली, वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं, लवकर निघालो 700-800 किलोमीटर, आदल्या दिवशी संध्याकाळीच निघालो, गाडी टाळ पेटी पकवाज सगळं ठेवलं, गेलो बघ कीर्तनाला, गेल्याबरोबर त्यांना म्हणलं काय करा तुम्ही पटकन असं कीर्तन सुरू करा, मला संध्याकाळी दुसऱ्या कीर्तनाला जायचं, ते म्हणले सुरू दुसऱ्याने करायचं आणि तुम्हाला काय बोलिलं, अहो म्हणलं मलाच बोलवलंय तुम्ही, पण तुम्ही काय करा पंचपदी घ्या त्यावर मी आलेच, पंचपदी दुसऱ्याने घ्यायची तुम्ही काय आलाय, तो म्हणलं अवघडच झालं बघ, म्हणलं आवडते टाळकरी पंचपदी नाही घेत का सुंदर आहे ते ध्यान, ते म्हणलं टाळकरी आणि कुठं आहे टाळकरी, म्हणलं तुमच्या गावात नाही का, आणि तुम्हाला काय सांगितलं होतं सगळं घेऊन या सांगितलं होतं ना, म्हणलं सगळं टाळकरी थोडी येते, तुम्हाला सांगितलं होतं तुमचं सगळं घेऊन या, म्हणलं जाऊ दे आता आपलेच जातं आपलेच होत चावले तरी रक्तच आपलं निघायचं, म्हणून म्हणलं काय करा तुम्ही गावात जा येडेवाकडे घ्यायना 2-4 टाळकरी गोळा करून आणा, मी सुरू करते मी शेवट करते, म्हणलं आता नाही तर मग गाडीचा डिझेलला पण मागे आम्ही टाकून गेलो टाकून येऊ, पण सगळे पैसे तर जाते ना पदर पदर देऊन कदर, म्हणून म्हणलं काही गायना आपल्याला कीर्तन केलं पाहिजे, त्यांना म्हणलं जा काय करा 2-4 टाळकरी आणा, तो माणूस गावात गेला, गेला तर गेला जागरण गोंधळाच्या पार्टीकडं, तुमच्याकडे जागरण गोंधळ करतात का, हा ती पार्टी कशी असती डेंजर पार्टी असती, ती जागरण गोंधळाच्या पार्टीवाल्याकडे गेला आणि गेल्याबरोबर म्हणले आपल्याला 2-4 वाजवणारे पाहिजे, टाळ वाजवणारे म्हणलात नाही पण वाजवणारे पाहिजे, ते म्हणले आहे भाऊ आपल्याकडे 4 आला भाऊ, तू 4च वाजवणारे घेऊन, त्याला 2-4 म्हणले ते 2-4च घेऊन आला, आला तर आला उभे पण असे केले आजीबाई एकटी द एकीकडं जसं मला उचलायचं आहे राम नाम म्हणू नका मी जिवंत आहे सत्य म्हणायला लागले बाबा, बाकीची असं उभा तर राहिले तर राहिले प्रमाण आलं, असं जसं या टाळकऱ्यांना लगेच कळतं पहिलं चरण म्हणायचं दुसरं चरण म्हणायचं हे म्हणायचं ते म्हणायचं, म्हणलं नवीन टाळकरी यांना काहीतरी चांगलं सोप्या आमच्या आळंदीच्या भाषेत म्हणलं उचला, तर येड्यानी टाळ खाली ठेवले मला उचललं, म्हणलं आता बॉम्बला मला खाली ठेवा म्हणलं सुंबळ्या हो आणि प्रमाण उचला, ते म्हणलं ताय आपल्याला काय म्हणता येत नाही तुम पुढं म्हणायचं आपण मागं म्हणणार, म्हणलं ठीक आहे आता एवढं ते ॲडजस्ट करावं लागेल, प्रमाण आलं प्रमाण सुंदर होतं काकड्यातलं होतं वचन ऐका कमळापती, किती गोड वाटतो ऐकायला, आता शेवटी जागरण गोंधळवाले असते वचन ऐका कमळापती माझ्या रंगात ताल नका सर्व कोणी नाचन तर माझ्याच गळ्यात येईल असे ते म्हणायला लागले, शेवटी जागरण गोंधळावाल्याच बयोच ते प्रमाण थांबवलं, म्हणलं पुढचं प्रमाण जरा सोयी सोयीनं मापत म्हणत आहे, म्हणे पहिली चूक तर कोणी माफ करतंय दुसरी माफ करणारं मोठं, म्हणलं बा झालं आता पुढचं प्रमाण चांगलं म्हणा, पुन्हा प्रमाण आलं प्रमाण सुंदर आलं तर हरिपाठात शेवटी आपण म्हणतो ना येऊल असे रूप त्याच्यातलं प्रमाण आलं तर म्हणलं हरी मोगरा फुलला
मोगरा फुलला मागचे म्हणले मोकार फुगला मोकार फुगला मी म्हणलं फुले वेचितासी बहरू कळी सियाला ते म्हणले फुले याचायला गेला घरीच नाही आला मोकार फुगला असे टाळकरी असल्यावर कीर्तन होतं वय असे काही काही ठिकाणी टाळकरी भेटतात पण सुंदर असे गायनाचार्य आपल्याला लाभले चारच पण मोजकेच थोडक्यातलंय भारी असं म्हणायचं तरी जमन सुंदर असे टाळकरी आहे संत संगतीचे काय सांगू सुख आपणा परिखिणा इथे ते नामदेव महाराज म्हणले मला ज्ञानेश्वर महाराजांची संगत मिळाली म्हणून मी तुम्हाला सांगते संगत करायची संतांची करा साधूची करा पण तुम्हाला सगळ्यांना सांगते मी सांगते संगत करा साधूची करा संतांची करा पण त्या संतांची करू नका पोटासाठी संत झाले कलित बहुत अरे संगत करायची त्या संतांची करा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात मी आणि माझे मन विसरले जयाचे अंतकरण परता तो संन्यासी जाण निरंतर अरे ज्याचं मी आणि माझं गेलं तो साधू तो संन्याशी नाही तर साधू संन्याशी इतके झाले काय झाले एका गावामध्ये एक साधू महाराज आले बरं का साधू कळावं म्हणून सांगते नीट ऐका एका गावामध्ये एक साधू महाराज आले आल्याबरोबर साधू महाराज तुमच्यासारखं असं श्रीमंत गाव होतं ऊसाचं बागायतदार असं किळी बिळी त्या गावामध्ये चांगला मोकार पैसा होता गावामध्ये तो साधू महाराज त्या गावात आला त्याला कळालं पैशावालं गावे आला आल्याबरोबर म्हणायला लागला एका लाखाचे 2 लाख करतो 2 लाखाचे 4 करतो 4 लाखाचे 8 करतो 8 लाखाचे 16 करतो 16 लाखाचे 32 करतो 32 डबल केल्यावर पळून जातो असं काय तो म्हणला नाही पण मी म्हणते असं तो म्हणायला लागला एकाचे 2 लाखाचे 4 असे म्हणायला लागला आता तुमच्यासारखे लोक होते ते तर साधे भोळे बाबडे गेले बो साधू महाराजकडे 1 महिना साधू फगला त्या गावामध्ये चांगला बसला पण त्या 1 महिन्यामध्ये एका इंजिनियरची श्रद्धा त्या साधूवर बसली बरं का आता तो काय साधू थोडे होता पण बसली त्याची श्रद्धा तो रोज यायचा पाय पडायचा ड्युटीला जायचा ड्युटीवरून यायचा रोज त्या साधूच्या पाय पडायचा पण एक दिवस साधूने विचारलं ऐ रोज पाय पडायला येतो रोज पाय पडायला येतो एकटा का म्हणे तर तुझ्या मागं पुढं कोणी नाही का हा म्हणला मातृपितृ तो गये छाया गरमे मातृपितृ तो गये म्हणजे आई बाप गेले छाया म्हणजे बायको घरात पाय पडणारे पण इतके विचित्र असतात एका कीर्तनाला गेले एक माणूसाला पाय पडला आल्याबरोबर त्याच्या मागून एक बाई आली ती पण पाय पडली असे दोघं बाजूला उभं राहिले तो माणूस म्हणला आपले घरचे बरं का म्हणलं लय छान गोष्ट आहे तो म्हणला 7वा महिना आहे ताई म्हणलं त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुधात साखर त्याच्यात अजून चमच्याभर तूप ते म्हणे ताई हे तुमचे 200 रुपये दक्षिणा म्हणलं बरं दिली मी कुठं नाही म्हणते दक्षिणा घ्यायला असे पाय पडल्याबरोबर 100 100 टुले घेतले भेटले सगळं झालं ते म्हणला ताई सांगा ना तेवढं पोरग एक पोरगी म्या म्हणलं हे 200 रुपये पाय पडणे नव्हे हे 700 सोनोग्राफी 200 700 सोनोग्राफी आता 800 झाली वाटतंय पण 700 सोनोग्राफी 200 त्याचे पैसे म्हणलं आता नाही म्हणावं तर 200 जाते ना हा म्हणावं तर काय माहिती काय होतं मग आता म्हणलं पावसं चांगला काळजवर दगड ठेवला म्हणलं होईन तुम्हाला पोरग तो माय पुढचा मा बापच होता तो म्हणला नाही झालं तर म्हणलं येऊन मलाच भेट बाबा असे काही काही पाय पडणारे असतात पण याला लगेच साधूने विचारलं तुझ्या मागं पुढं कोण नाही का हा म्हणला मातृपितृ काय छाया गरमे ते म्हणे अरे तुझी बायको अजून माझ्या पाय पडायला नाही आली आता तू खरा साधू नव्हता पुन्हा एकदा सांगते ती बायको पाय पडायला नाही आली हा याने काम सोडून दिलं घरी पळत गेला बायकोला म्हणला अगं साधू महाराजांनी तुला त्यांच्या पाया पडण्याकरता बोलवलंय त्यांच्या आशीर्वाद घेण्याकरता बोलवलंय त्या बायकोने स्पष्ट नकार दिला त्याची बायको म्हणली मी पाय पडायला येणार नाही कारण की त्या इंजिनियरची बायको म्हणजे एका कट्टर वारकऱ्याची पोरगी असते आणि वारकऱ्याच्या लेकरामध्ये बोंदूवर विश्वास ठेवत नाही तर म्हणा हा मग ती विश्वास ठेवत नाही मग ती म्हणली मी काय पाय पडायला येणार नाही नवरात्रीच्यावर चिडायला लागला रागायला लागला हात उचलायला ती म्हणली आता हा मारेपेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे नाही तर आपला नवरा त्या साधूच्या ताब्यात जाईन म्हणे ती म्हणली आहो मी पाया पडायला येत नाही त्याचं कारण असं का उद्या साधू महाराजांना आपल्या घरी मी जेवायला बोलवते
बाई हुशार होती, ती म्हणली साधू महाराजांना सांगा उद्या पाडव्याचा सण आहे आणि उद्या आमच्या घरी जेवायला. या पाडव्याच्या सणाला काय बनवतात? पुरणपोळीचा स्वयंपाक. तुमच्याकडे पोळीच बनवतात ना? तुरीच्या डाळीची, तुरीची डाळीची पोळी बनवतात ना? हा म्हणू राहिले हो खुशाल. हरभऱ्याच्या डाळीची पोळी असते, मग ती हरभऱ्याची डाळीची पोळी बनवतात. नुसती मग पुरणाची पोळीच बनवतात का? मग नाही, पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणल्यावर त्याच्यात पोळी येते, गुळवणी येतं, आमटी येतो, भात येतो, गुरडा येते, पापड येते, भजे येते, अजून कापण्या येतात, वड्या येतात, पुन्हा आळूच्या पानाच्या वड्या, पोतीच्या पानाच्या. तुमच्याकडे काय म्हणत असतील ते म्हणत असतील, ते सगळं त्याच्यामध्ये येतं. तुमच्या तोंडाला काय पाणी येऊ देऊ नका, पण हे सगळं पुरणाच्या जेवणामध्ये येतात. त्याच्यात भजे, भात, बीत सगळं येत असतं. मग हा स्वयंपाक मी साधू महाराजांना उद्या करते. मग हा इंजिनियर साधू महाराजांकडे गेला. साधू महाराजांना म्हणला उद्या आमच्या घरी जेवायला. या साधू म्हणले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी 9 वाजता साधू, साधूचे 2 शिष्य आणि गावातले 2-3 शहाणे माणसं साधूसोबत जेवायला इंजिनियरच्या घरी निघाले. इंजिनियरच्या घरी इंजिनियरने बायकोला आरडून सांगितलं होतं सगळ्यांना साध्या ताटात वाढ, पण साधू महाराजांना चांदीच्या ताटात जेवण वाढ. म्हणजे ताट उमटूनच पडायचं ना चांदीचं म्हणल्यावर. 5 वाढ म्हणल्याबरोबर तिने बरोबर असं बाकीच्यांना 5 ताट केले. साधू महाराजांना चांदीचं ताट केलं. सगळ्या ताटामध्ये भजे, भात, बीत सगळं वाढलं. आणि तिने काय केलं, साधू महाराजांच्या ताटात भजे ठेवले. भजे करतात ना, भजे ठेवले आणि त्या भज्यावर भात टाकला. आता मला सांगा, साधू महाराजांच्या ताटात भजे आहे का नाही? गेल्या घाटाघाटानी घाटाघाटानी झोपल्या काय? साधू महाराजांच्या ताटात भजे होते का? होते. त्याच्यावर काय टाकलं तिने? भात टाकला. भात टाकल्याबरोबर काय झालं, ताट बिट वाढले. साधू महाराज आले, हातपाय धुतले आणि जेवायला बसले. जेवायला बसल्याबरोबर साधू महाराजांनी असे डोळे लावले. डोळे लावल्याबरोबर इंजिनने पटापटा ताट वाढले. डोळे झाकलेल्या साधू महाराजांनी जोरात आवाज केला, हाड 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 हाड. आता तुमच्याकडे हाड काय माणसं आल्यावर म्हणतात का? कुत्रं आल्यावर म्हणतात ना. मग इंजिनियरने बाहेर डोकून बघितलं, बाहेर कुत्रं नाही, गल्लीत कुत्रं नाही, गल्लीत जाऊ द्या, गावात कुत्रं नाही. तो घरात आला, साधू महाराजांना म्हणला, साधू महाराज आमच्या दारात कुत्रं नाही, गल्लीत नाही, गावात नाही, माझं आहे ते पण मी 10व्या मजल्यावर बांधले, मग तुम्ही हाड कोणाला म्हणले? त्यावेळेस साधू म्हणला, ज्यावेळेस मी डोळे झाकले त्यावेळेस मला पंढरपूरच्या महाद्वारामध्ये कुत्रे जाताना दिसले आणि ते मी इथं बसल्या बसल्या हाणले. बाई म्हणली, दम काढा बाबा, दम काढा जरा. ताटबिट वाढलेले होते इंजिनियरने घाई घाई. सहज इंजिनियरची नजर त्या साधू महाराजाच्या का ताटाकडे गेली. तो म्हणला, अरे सगळ्याच्या ताटात भजे, साधू महाराजाच्या ताटात भजे आहे का नाही? आहे का नाही? आहे. पण त्या इंजिनियरला कसं काय नाही दिसले? मग त्याच्यावर भात होता, मग ती त्याला दिसले नाही. तो बायकोला आडायला लागला, ए मूर्ख, एका नालायक, एका बाहेर आहे, असं काय केलं? साधू महाराजांना जेवणाकरता बोलवलं, त्यांचा अपमान केला, त्यांच्या ताटात भजे वाढले नाही, असं नाही, तसं नाही, तसं नाही बोलायला लागला. आणि बोलता बोलता हात वर केला आणि बायकोला मारणार. तेवढ्यात साधू महाराज म्हणले, बाळा शांत हो. हा पण साधूचाच भक्त होता. साधू महाराज म्हणल्याबरोबर हा शांत झाला. शांत झाल्याबरोबर साधू म्हणले, बाई ताटामध्ये भजे वाढायचं विसरले असतील. बाई तुम्ही काय करा, किचनमध्ये जाऊन दुसरे भजे घेऊन या. बाई म्हणली, बाबा थांबा. तिने काय झालं? म्हणे ज्यावेळेस तुम्ही आचमन केल्यावर डोळे झाकले त्यावेळेस तुम्हाला पंढरपूरच्या महाद्वारातले कुत्रे दिसले, मग भाताखालचे भजेच कशी दिसले नाही? पटकन बोलायचं मला. मग अशा साधूवर विश्वास ठेवायचा का आपल्याला? साधू कसा असावा? साधू असा असावा का ज्याच्याकडे गेल्यानंतर माघावा प्रपंचातलं, पण त्या प्रपंचाच्या मार्गातून त्याने आपल्याला परमार्थाचा मार्ग शिकावा, याला म्हणायचं साधू. साधू देखील आपल्याला कसा आहे ते कळायला पाहिजे, पण त्या अगोदर थोडंसं भजन करा. विठ्ठल विठ्ठल साधू कसा असावा? ज्या साधूच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या या जड जीवाचं कल्याण झालं पाहिजे, आपल्या या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. आपल्या शेजारीच मेवाड राज्य आहे, त्या मेवाडच्या राजाची मुलगी मीराबाई ही सगळ्या अवघ्या महाराष्ट्राला नव्हे, निम्म्या भारताला नव्हे, अख्ख्या भारताला माहिती ना. ज्या मीराबाईंच्या अभंग आपण म्हणतो, गातो, बोलतो, ती मीराबाई 5 वर्षाची असताना एका भागवत कथेला गेली. का गेली? त्याचं कारण असं का, ज्यावेळेस मीराबाई आईच्या गर्भात होती त्यावेळेस तिची आई घरात बसून कुमकुम भाग्य पाहत होती, बरोबर ना?
नहीं नहीं का ये रिश्ता क्या कहलाता है किसका नहीं का चार दिवस सासूचे चार दिवस सुनाचे सुख म्हणजे नक्की काय असतं कमाई नवऱ्याची बायको असलं काही ती बघत नव्हती ती गेली होती एका भागवत कथेला आणि त्या कथेचा परिणाम त्या आईच्या गर्भावर झाला ती मीराबाई जन्माला आली पाच वर्षाची मीराबाई एका कथेला गेली कथाकार महाराज त्या ठिकाणी कृष्णाचं वर्णन करत होते आपण महाराजांच्या तोंडून ऐकतच आहात कृष्णाचं वर्णन कृष्ण सावळा आहे त्याच्या डोक्याला मोरपिसारा आहे असं पितांबरधारी आहे त्याच्या भोवती गोपी आहे राधासोबत आहे त्याच्या असं वर्णन सांगत असतात कथाकार मग तसंच वर्णन कोणी सांगितलं त्या कथाकाराने सांगितलं मीराबाईने वर्णन ऐकलं आणि सगळी कथा झाल्यानंतर पाच वर्षाची चिमुकली मीराबाई त्या कथाकार महाराजाकडे गेली आणि म्हणली ओ कथाकार महाराज आत्ता तुम्ही ज्या कृष्णाचं वर्णन करत होते तो कृष्ण मला कुठं भेटणो कथाकाराला प्रश्न पडला अरे एवढे मोठे मोठे लोक माझ्या कथेला येतात पण अजून मला एवढ्या मोठ्या लोकांनी एवढ्या अभ्यासू लोकांनी हा प्रश्न विचारला नाही आणि पाच वर्षाच्या चिमुकलीने मला हा प्रश्न विचारावा कथाकाराला काय उत्तर द्यावं समजलं नाही त्यांनी आपल्या पिशवीमध्ये हात घातला एक कृष्णाची मूर्ती बाहेर काढली मीराबाईच्या हातावर ठेवली आणि हा तुझा कृष्ण मीराबाईने ते कृष्णाची मूर्ती घेतली घरी गेली त्या कृष्णाच्या मूर्तीला रोज झोपी घालायची तिला झोपीतून उठवायची तिला चंदन लावायची तिला आंघोळ घालायची तिला नको नको तसा साज चढवायची नको नको तेवढे भारी मखमलीचे कपडे घालायचे सुंदर असा तिचा मेकअप करायची तिला दही दूध तूप लोणी खायला द्यायची आणि म्हणायची कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा अरे आई बाप बहीण भाऊ हे सगळे नाते कृष्णाशी जोडायचे पण आई बाप बहीण भाऊ हे नाते जोडले नवल नाही पण पाच वर्षाची मीराबाई म्हणायची कृष्णच माझा नवरा आणि कृष्णच माझा पती आहे आता जोपर्यंत लेकरं लहान असतात त्या लेकरांचं आपल्याला कौतुक लागत असतं बरं का आता हेच लेकरं इथं टाळ वाजतानी दिसतात आपल्याला असे निहरू बिरू घालून आपण काय म्हणतो काय लेकरं टाळ वाजवतात काय भारी दिसतात काय उड्या मारतात काय हारीपट म्हणतात आणि हेच 15 वर्षांनी आळंदीवरून आले आणि बापाला म्हणले बाप्पा संन्यास घ्यायचा बाप आरतीचं ताटा निघा घरातून एवढा याच्यासाठी केलं का तुला संन्यास घेण्यासाठी असंच म्हणन ना बाप मग जोपर्यंत लहान असतं तोपर्यंत कौतुक असतंय मग जोपर्यंत मीराबाई लहान होती मग गावातले लोक म्हणायचे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक मग सगळ्यांना तिचा हरिक वाटायचं म्हणायचे काय मीराबाई भक्ती करते अरे सगळे नाते ते कृष्णाशी जोडते एवढी एकरूप भक्ती बघितली नाही आईबाप देखील म्हणायचे काय मुलगी आमच्या पोटाला जन्माला आली अरे हिने आमच्या कुळाचा उद्धार केला पण आता तीच मीराबाई 18-20 वर्षाची झाली आणि त्याच मीराबाईला मोठ्या मोठ्या राजांचे ठेपे यायला लागले पण तीच मीराबाई होती आणि तोच तिचा बाप होता पण तीच मीराबाई पुन्हा म्हणायची मला कोणाशी लग्न करायचं नाही कारण की माझा नवरा माझा पती तो कृष्ण आहे तर लहान होती तोपर्यंत दकून गेलं पण मोठी झालेली मीराबाई अशी म्हणायला लागल्याबरोबर लोकांनी टीका सुरू केल्या लोक म्हणले अरे एवढी 18-20 वर्षाची पोरगी आणि कृष्ण माझा नवरा आहे अरे एक मूर्ती कुठं नवरा असते का मूर्तीशी कुठं लग्न करत असतात का लोक तिला वेडी म्हणायला लागले हरी लोग कहे मीरा भैरे अरे स्वतःचा जन्म देणारा बाप म्हणू लागला अरे ही पुलगी कुलनासी आहे हिने माझ्या कुळाचा नाश केलाय पण ती मीराबाई भक्ती कोणाची करायची कृष्णाच्या भक्तीत ती इतकी एक रूप झाली हरी श्याम के प्यार में पागल हुई वो श्याम दीवानी अधर भजनों में वश में है भगवान अरे एवढी त्या कृष्णाशी एक रूप
झाले का सगळं जिवंत कृष्णाला समर्पित केलं, पण हे लोकांना समजत नव्हतं. बापाने समजून सांगितलं, इतका बोलला बाप. बाप म्हणे, अरे असं कुठं असतं का मूर्तीशी कुठं लग्न करतात का लोक, नाव ठेवतात, शेण घालतात आमच्या तोंडात. बाप खूप बोलला, पण मीराबाईने मार्ग परमार्थाचा निवडला, मार्ग सोडला नाही. अरे शेवटचा पर्याय, एक पर्याय म्हणून बापाने काय केलं, स्वतःच्या मुलीला काय दिलं, विष का प्याला राजाजी ने बेचा. 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 पिबत पिबत मेरा हाशिर पका घुंगरू. प्याला प्यायला दिला, पण विष पिऊन देखील मीराबाई मेली नाही. म्हणून बापाने तिला घराच्या बाहेर काढून दिलं. कुठं? घराच्या बाहेर. गावाने देखील मीराबाईला वाळीत टाकलं आणि ती मीराबाई आता स्वतंत्र महलामध्ये राहायची. समोर कृष्णाची मूर्ती ठेवायची, पायामध्ये घुंगर बांधायची, हातामध्ये चिपळ्या घ्यायची, गळ्यामध्ये विणा घ्यायची आणि म्हणायची, नाचुंगी नाचुंगी हरी गुण गावत नाचुंगी. अरे त्या भगवंताशी एक रूप होऊन ती नाचायची. पण मला सांगा, आता मी किती तास इथं कीर्तन केल्यावर मला भूक नाही लागणार? लागेनच की. 2 तास लय तले, 2.5-3 तास, 3.5 तास मी बोलू शकते बिनभाकरीची, नंतर तर मला भूक लागणार. बरं, तुम्ही किती दिवस कीर्तन ऐकलं म्हणजे तुम्हाला भूका नाही लागणार? तुमचा आमचा जाऊ द्या. जरी झाला संन्याशी पण माध्यान्हाशी तोंड वाशी. जेवायला तर लागतं ना, मग मीराबाईला पण भूक लागेल की? मीराबाईला भूक लागायची पण आई बाप बोलत नाही. गावाने वाळीत टाकलंय, पण काय झालं, एका म्हाताऱ्या आजीला मीराबाईची दया आली. ते रोज असं स्वयंपाक तयार करायची, एका डब्यात भरायची, मीराबाईच्या महलाच्या बाहेर ठेवून यायची. असे बरेच दिवस गेले, मीराबाई रोज जेवायच्या. पण मीराबाईने विचार केला, अरे मी रोज जेवण करते, स्वयंपाक बनवत नाही, मग मला जेवण कोण आणून देतं? बघितलं, एक म्हातारी आजी आपल्याला डब्बा आणून देते. त्या म्हातारी आजीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर ते काय करायची, म्हातारी रोज डब्बा ठेवायची. पण एक दिवस काय झालं, म्हातारीला काहीतरी काम होतं आणि कामानिमित्त म्हातारीला परगावाला जायचं होतं. म्हातारींनी स्वयंपाक तयार केला, तयार केलेला स्वयंपाक डब्यात भरला आणि डब्यात भरल्यानंतर आपल्या 20-22 वर्षाच्या तरण्या बांड पोराला सांगितलं, जा आणि हा डब्बा त्या महलाच्या बाहेर ठेवणे. पोरगं म्हणलं, ठीक आहे. आजीबाई गावाला गेले, हे पोरगं टिकी 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 निघ महलाच्या दिशेने निघालं. चालता 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 ते महलाजवळ गेलं. महलाजवळ गेल्यानंतर बाहेर डब्बा ठेवायचा होता. डब्बा ठेवायला वाकला, डब्बा ठेवणार, ठेवला नाही बरं का, ठेवणार. तेवढ्यात त्यांनी ती नाचणारी मीराबाई बघितली. आता एवढी सुंदर मीराबाई, तिचं वर्णन तरी कसावं, ती आपल्यासारखी नव्हती. डांबरीवणी काळी वेंद्री, पाहती भितडकडं, चालती कवडकडं, यगडोळा ह्याक नानकी दरवी द्याखना, अशी मीराबाई नव्हती. अशी सुंदर मीराबाई, ज्या मीराबाईने पान जर खाल्लं ना, तिच्या घशातून ते पान खाली जाताना दिसायची, एवढी सुंदर मीराबाई त्या पोराने बघितली. आणि बघितल्याबरोबर तो एकच म्हणू लागला, तुझ को ही दुलहन बनाऊंगा. महाराज काय ताल धरतो, बरोबर आहे ना, मग तुझ को ही दुलहन बनाऊंगा वरना लगेच मर जाऊंगा, असं पोराने भ्रीद वाक्य केलं. आता मीराबाई ऐकायला नव्हते, त्याने डब्बा ठेवला पटकन, असं परतच घरी गेला. घरी गेला बरोबर आई आली. आई आल्याबरोबर आईला म्हणलं, आई आज तुम्हाला एका महला डब्बा ठेवायला पाठवला. आई म्हणली, पाठवलं ना, आला एका जरा हळू बोल. म्हातारी झाले, कान नाही गेले.
तो पोरग लगेच म्हणायला लागले, आई त्या महालात एक पोरगी नृत्य करते. आई म्हणली, करते बाबा, त्या पोरीशी मला लग्न करायचंय. आता म्हातारीचे तळपायाची आग मस्तकाला गेली. म्हातारी चप्पल काढली, बिन साबण बिन पाण्याचा हाणला, जीज धुवायला सुरुवात केली, हाणला हाणला हाणला, बेदम हाणला. पण तरीही ते पोरग उठलं आणि आईला म्हणलं, अगर वो मुझे नाही मिली तर मी डोंगरावरून उडी मारूंगा, डोंगरावरून खाली उडी मारूंगा. म्हणजे जगन का त्या डोंगरावरून उडी मारल्यावर? मग हिंदी काय परफेक्ट नाही बरं का, कोणी मनावर घेऊ नका. अगर वो मुझे नाही मिली तर मी समुद्रात जीव देऊंगा. असं त्याचं सुरू झालं. बाबा वो मुझे नाही मिली तो मी जहराचा तांब्या पी जाऊंगा. असं बरंच काही देऊ आईला बोलू लागला. आई वैतागली, वैतागलेली आई म्हणली, जाऊ दे, हे येडं दोन चार दिवसात सुधरून जाईल. पण म्हातारी रोज डब्बा ठेवून यायची आणि हे रोज मी आईला विचारायचं. आई विचारलं का मीराबाईला, आई पुन्हा तोंड घेऊन घरात जायची, पुन्हा रोजचं तेच कथा. पण एक दिवस तो म्हणला, आई आज अगर तुने मीराबाईचे पूछा नाही तो मी चाकूचे गळा काप दुंगा. आई म्हणली, आता तर अवघडच झालं, असतं कसं करून विचारावंच लागन. पुन्हा तो म्हणला, मी डोंगरावरून उडी मारूंगा, समुद्रात जीव देऊंगा. असे त्याचे बरेचसे ब्रीद वाक्य चालू झाले. तुम्हाला पोरांना वाटत असन हे तर वाक्य आत्ताचे आहेत. आता आलेल्या पोरांना वाटत असन हे वाक्य आत्ताचे, ताई जुने कमून चिपकवतं जुन्या काळामध्ये. तसं नाही पोराव, तुमच्यापेक्षा पण प्रेमात येडे लय होऊन गेले हो. इतक्या येड्या झाले, इतक्या येड्या झाले का बायकोसाठी ताजमहल बनवून गेले. काय पिवर संगमरवरी दगडाचं ताजमहल बनवून गेले कोणासाठी? बायकोसाठी. बेबी का मकबरा बनवून गेले कोणासाठी? त्याच्या बेबीसाठी. ह्यो जातो याच्या बेबीला घेऊन तिथं पाहायला. बेबी चल मे तुम्ही बेबी का मकबरा देखाता हो. ची आई बिचारी घरात भाकरी थापतीच आहे, लोकांच्या रानात जातीच आहे, तरी आणि व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी ते पुरीला ताजमहल गिफ्ट करते. मैं तुम्हारे प्यार में पागल हो गया. अरे पागल झाला तू, पक्का मेंटल झालाय तू, फक्त म्हणतोय पण तू खरंच मेंटल आहे. अरे ज्या छत्रपतींमुळे आज हे महाराष्ट्र जिवंत आहे, ज्या छत्रपतींमुळे आज आमच्या डोक्याला कुंकू आहे, अरे ज्या छत्रपतींमुळे माणसाची जातच या महाराष्ट्रात आहे, ते छत्रपती तर आपण विसरूनच गेलो. अहो बायकोसाठी ताजमहल बेबी का मकबरा बनवणारे तुमच्या देण्यात ते, पण आईसाठी स्वराज्य निर्माण करणारा माझा राजा तुम्ही विसरून गेले रे खुशाल. काय जीवनात दम असावा आपल्या हो. जे आपल्यासाठी करता आपण त्याच्या कधीच नादी नाही लागणार बरं का. जे आपल्यासाठी करणार का आपण त्याच्या अजून डोक्यावर दगड ठेवणार आणि त्याला खाली दाबणार असं जमिनीत घालणार. तो माझा सांगायचा विषय नाही, पण एवढंच सांगायचं. अरे व्हॅलेंटाईन्स दिवस दे तो साजरा करू नये अशा मताची मी नाही बरं का. तुम्ही तो साजरा करा, तो जागतिक प्रेम दिवस आहे. पण साजरा करताना हा विचार करा का आपण व्हॅलेंटाईन्स डे कोणासोबत साजरा करावा. अरे आपल्या जन्माला येण्याच्या अगोदर जी आपल्यावर प्रेम करत होती का, आपला पैसा पाहून जी आपल्यावर प्रेम करत होती तिच्याशी साजरा करावा, काहीशी साजरा करावा. अरे पोरगी कधी पण तुमचा पैसा पाहून जवळ येणार जात पुरीची म्हणून सांगते बरं का. पोरगी कधी पण तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी, तुमचं चांगलेपणा पाहून जवळ येणार. पण तुम्ही ज्या वेळेस रस्त्यावर पडताना त्यावेळेस फाटलेल्या पदराची आईच तुमचा ते आलेलं रक्त पुसवायला तिथं राहणार आहे म्हणून सांगते. जाऊ दे, सांगायचा विषय नाही आपला. पण ते आता आम्हाला कळस होसत नाही, चांगल्यासाठी लोकांच्या सांगून जातो पण काय आपल्या डोक्यात बसत नाही. तो पण भाग वेगळा विढल विढल. मी जान देऊंगा आणि समुद्रात उडी खाऊंगा. आजीला टेन्शन आलं. आजी तिथं गेली, गेल्याबरोबर मीराबाईला म्हणली, मीराबाई मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मीराबाई म्हणली, आजीबाई बोला. म्हणे, मीराबाई मी बोलते पण तुम्ही माझ्यावर रागवणार नाही ना. मीराबाई म्हणल्या, मी कशाला रागवू आजी, तुम्ही रोज मला जेवण देता, मी कशाला तुमच्यावर रागवू, तुम्ही बोला आजी, ऐकते मी. आजी पुन्हा म्हणली, मीराबाई माझ्यावर चिडू नका बरं का. तर मग आजीबाई म्हणली, मीराबाई काय झालं, मी एक दिवस गावाला गेलते आणि माझ्या जागी माझं पोरगं तुम्हाला डब्बा ठेवायला आलतं. तर मग त्या पोराने तुम्हाला बघितलं आणि जेव्हापासून तुम्हाला बघितलंय तेव्हापासून त्याने एकच जिद्द धरली, लग्न करीन तर मीराबाईशी, लग्न करीन तर मीराबाईशी. मी त्याला समजून सांगितलं, तुम्ही साधू आहे, तुम्ही जोगण आहे, तुम्ही श्रीकृष्ण भगवान परमात्म्याशी एकरूप झालात, त्यांच्याशी लग्न केलंय, पण तो माझं ऐकतच नाही. मीराबाई काहीतरी करावं.
मीराबाई म्हणे एवढंच ना, त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे ना, करते मी त्याच्याशी लग्न. म्हातारीन जागीर टणकन उडी मारली, जमिनी पासून फूट भर वतरी वर गेली, उडी एवढी मारली. तुम्ही म्हणतात म्हातारीन कुम उडी मारली, सात 2 लाख रुपये हुंडा घेऊन सुना आली ना, अशी नत घालती. 2 लाख हुंडा घेऊन आली, 2 लाख हुंडा घेऊन आली, हुंड्याचे पैसेच नत करते. 2 लाख हुंडा घेऊन आली, 2 लाख हुंडा घेऊन आली, तिची करून आणली, हिची बळच आली, 2 लाख हुंडा घेऊन आली. आता तिची तर राजाची पोरगी सून होणार होती, तिला किती आनंद झाला असण. म्हातारी पळतच घरी गेली, घरी गेल्याबरोबर बाळ्यानं म्हणली, बाळ्या जमलं तो, बाळ्यानं टणकण उडी मारली, डीजेच लावला नाचायला. खरंच डीजे लावलो, डीजे लावल्यानं लगे नाचायला लागला. मीराबाई म्हातारी म्हणली, अरे दम खाय जरा, दम काढ दम काढ. मीराबाईन तुला बोलवलंय म्हणे, कशाला म्हणे, मीराबाईची एक आठ आहे तेवढी ऐकून ये. मग मीराबाई लग्न करणार, हा पळतच 180 गिअर टाकून मीराबाईकडे गेला, नाही गिअर पण टाकला गेला, पळतच मीराबाईकडे गेला. गेल्याबरोबर मीराबाई म्हणला, मीराबाई काय आठ आहे तुमची. मीराबाई म्हणल्या, जरा खाली बस. तो खाली बसल्याबरोबर मीराबाई म्हणू लागल्या, मी तुझ्याशी लग्न करेन पण 6 महिन्यांनी. किती लक्षात ठेवा बरं का, शेवट विचारत असते मी, किती महिन्यांनी, 6 महिन्यांनी करेन. मग 6 महिने तुला एक काम करायचं. हा म्हणला, ठीक आहे. तुम्ही म्हणला ना रोज समुद्रात आंघोळ करून तरी येईन, पर्वतावरून उडी खाऊन तरी खाऊन येईन, रोज एक तांब्याभर जहर पी म्हणलं तरी पेन. मीराबाई म्हणले, असलं काही करायचं नाही, हे 6 महिने तू एकच काम करायचं. ते काम म्हणजे असं की आपल्या गावामध्ये एक हेमाडपंथी दक्षिणमुखी श्रीकृष्ण भगवंताचं मंदिर आहे, त्या मंदिरात तू जायचं, त्या मंदिराची स्वच्छता करायची. स्वच्छता केल्यानंतर पायामध्ये घुंगऱ्या, हातामध्ये चिपळ्या, गळ्यामध्ये विणा घ्यायचा आणि अखंड त्या श्रीकृष्णाचं भजन करायचं. काय करायचं, भजन करायचं. हा म्हणला, ठीक आहे. हा मंदिरात जायचा, स्वच्छता करायचा, पायामध्ये घुंगरा बांधायचा, हातात चिपळ्या घ्यायचा, गळ्यात विणा घ्यायचा आणि भजन करायचं. ते भजन आता तुम्हाला आम्हाला करायचं बरं का. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी असे पटकन दिशी वर करायचे, पटकन वर करा. वारकरी तडक्याला जाणार आहे, युट्यूबला दिसतान, ज्याचे हात सगळ्यात वरतीच पुढे दिसन करा, पटपट पटपट वर. मी येते चहा घेऊन, लोक केले बो खाली करा वर. हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव इष्टो. वांग्याची भाजी कम पडली. हरे श्री कृष्ण गोविंद हरे बसला. अरे मोठ्याने म्हणा जरा, आता जर आवाज नाही आला ना तर सकाळी 4 पोत कीर्तन करेन. हरी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मराठी भाषेत तुम्हाला हात कवर करायला लावले. आता तुम्ही घरी जाता, काहीतरी जाता जाता पायाखाली मुंग्या मारतात, किडे मकोडे मारतात, आणि मला नाही वाटत सगळ्या जगात एवढे सज्जन लोक आहेत का, ते एक दिवसातून एक कवायना खोटं बोलत नाही.
बोलतातच की सगळे छोटं काय ना खोटं बोलतात ते खोटं लपवण्यासाठी हजार खोटे बोलतात आणि ते सगळं पाप आपल्या डोक्यावरून जावं उडून म्हणून टाळी वाजायची असते ज्यांनी वाजवली त्यांचं उडलं आणि ज्यांनी ने वाजवली त्यांचं बसलं म्हणून ती टाळी वाजवायची असते आणि तो रोज भजन करायचा श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन करायचं किती महिने करायचं होतं पुरुष मंडळी पुरुष आहे का तुम्ही किती सहा महिने आणि सहा महिने भजन करायचं सांगितलं भजन करून करून झाले तीन महिने झाले मीराबाईने म्हातारीला आमंत्रण पाठवलं म्हातारी आली म्हातारीला सांगितलं येता मोठा एक हार घेऊन या लग्नाचा म्हातारी हार घेऊन आली मीराबाईकडे आल्याबरोबर मीराबाई म्हणल्या आजीबाई पुढच्या एक वर्षामध्ये माझ्या नक्षत्रात शनी घुसलाय मला काय लग्न करता येणार नाही म्हातारीला टेन्शन आलं ना तीन महिने लग्न करायचं ना आता पोरगी नाही उमपडती पण मीराबाई म्हणल्या टेन्शन घेऊ नका आजच्या आजच आपण लग्न उरकून टाकू म्हातारीला अजून आनंद झाला लगेच म्हातारी मीराबाई त्या ठिकाणी मंदिरात गेल्यानंतर हा बाळ्याचं भजन चालू होतेच भजनात दंग होतात भजनात दंग असलेल्या बाळ्याकडे हे दोघं गेले आणि मीराबाईने आवाज दिला ए बाळ्या बाळ्या बघ कोण आलंय बाळ्याने बघितलंच नाही मीराबाईने त्याच्या अशा खांद्यावर हात ठेवला म्हणे ए बाळ्या अरे बघ ना आले मी तुझ्याशी लग्न करायला ते असं जरा त्याला अशी धुंदी चाचरी आल्याबरोबर तो म्हणला मग वळून पाहिलं म्हणलं कोण हो मीराबाई तुम्ही असं म्हणल्यावर तो म्हणले हां मी ओळखूय ना अरे माझ्याशी लग्न करण्याकरता इथं भजन करतोय मला ओळखे ना म्हणल्यावर अवघड झालं त्यावेळेस तो बाळ्या म्हणला मीराबाई असं होऊ शकत नाही का मी तुमच्याकडे आलो तुम्हाला म्हणलं का मला तुमच्याशी लग्न करायचंय मीराबाई म्हणल्या का नाही म्हणायचं म्हणे माझं लग्न आधीचंच त्या समोरच्या कृष्णाशी झालंय आता मला सांगा आला कशा करता होता मीराबाई सोबत लग्न करण्याकरता पण मराठीत सांगितलं होतं मीराबाई कोण होत्या साधू होत्या जोगन होत्या अरे संसाराचा मार्ग होता पण त्या संसाराच्या मार्गातून वळत 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 परमार्थामध्ये त्याला मोक्ष प्राप्ती करून देऊन त्याला मोक्षाशी आणि भगवंताशी एक रूप केलं याला म्हणायचं साधू साधू कोणीही नाही म्हणून साधू थोर भंग साधू थोर जाना